विनंती आहे की आपण आपल्या शेत असते सावित्रीजीने पुरस्कार प्राप्त योगिता सुरेश कुबेळे यांचा आपण सन्मान करावा. शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात गुणवत्तापूर्ण कार्य करण्यासाठी मंडळातर्फे सावित्रीजी लेख पुरस्कार हा 2019 पुरस्कार पनवेल ग्रामीणच्या एपीआय सभागृहती संगीता सुरेश कुबेळे यांना प्रदान करण्यात येतो आहे. कालांतर चालू राहिला पाहिजे. सगळ्यांनी प्रत्येक क्षेत्रात आपलं कर्तृत्व सिद्ध केलंय. प्रतिकूल परिस्थितीत अनुकूल करण्याची ताकद महिलांमध्ये आहे. त्या आव्हानाला आव्हान करून सामोरे जात आणि यशाची शिखरे पादाक्रांत करतात. त्यापैकी योगिता कुबेळे वडणे हे एक नाव आहे. राष्ट्रीय हॉलीबॉल खेळाडू असलेल्या कुबेळे यांनी महाराष्ट्र पोलीस दलात सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर सध्याच्या काम करतात. सर्व जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडणाऱ्या या हिरकणीला सावित्रीची लेख पुरस्कार वातावरण नसलं. योगिता यांनी शिक्षणाचं प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांची पोस्टिंग मुंबई पोलीस दलात झाली. जेजेएनआर पोलीस ठाण्यात त्यांनी 2 वर्ष नोकरी केली. दरम्यानच्या काळात पोलीस गेम्स मध्ये सहभाग घेत संघाला कांस्य पदक त्यांनी मिळवून दिलं. पुढे त्यांची बदली पुणे या ठिकाणी झाली. त्यांच्याकडे निर्भया दामिनी पथकाची जबाबदारी वरिष्ठांनी सोपवली. या कालावधीत त्यांना न्याय महिलांना न्याय मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. कौटुंबिक हिंसाचार, महिला अत्याचार यासारख्या अनेक गुन्ह्यांमधील आरोपींना जेरबंद करून महिला सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून त्यांनी अनेक उपक्रम राबवले. त्याचबरोबर त्याचबरोबर महाविद्यालयीन तरुणींना स्वयंसिद्धतेचे धडे दिले. यावेळी योगिता कुबेळे यांनी महिला पाकिटमारांची टोळी पकडून अनेक गुन्ह्यांची उकल केली. कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षण करण्याबरोबरच पोलीस खात्याचे नाव लौकिक वाढवण्याच्या दृष्टिकोनातून योगिता कुबेळे यांनी विशेष प्रयत्न केले. ऑक्टोबर 2019 त्यांची नवी मुंबई पोलीस दलात बदली झाली. त्यानंतर पदोन्नती मिळाली असून त्या सध्या पनवेल तालुका पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर काम करतात. त्यांच्या या कार्याचा गौरव करण्याकरता श्री संत सावतामाळी विकास मंडळाच्या वतीने सावित्रीची लेख हा पुरस्कार त्यांना या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला आहे. जोरदार टाळ्यांची अपेक्षा आहे. यानंतर मी विनंती करतो त्या सावित्रीच्या लेखीला अर्थात सभागृहती योगिता सुरेश कुबेळे यांना की त्यांनी आपल्या भावना व्यक्त करा. कुबेळे यांचं आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि इथे जमलेल्या माझ्या सर्व सावित्री आणि ज्योती यांना माझे मनापासून नमन नमस्ते. श्री संत सावतामाळी समाज विकास मंडळ यांनी मला इथे आज बोलावून जो मानाचा पुरस्कार दिला आज खऱ्या अर्थाने मला धन्य पावले असं अशी एक भावना मनामध्ये येते. कारण सावित्रीची लेख म्हणून मी ज्यावेळी आज तुमच्या समोर उभी राहिले पुरस्काराची पुरस्कार प्राप्त करते म्हणून मला इतका अभिमान माझाच मला वाटतोय. कारण ती माऊली त्या माऊलीमुळे मी इथे तुमच्या समोर उभी आहे आणि तुमच्या समोर माझं मनोगत व्यक्त करण्याचे मला संधी मिळाली आहे. प्रथम त्या माऊलीला मी अभिवादन करते आणि माझं म्हणणं थोडक्यात मांडते. माझी ओळख तर तुम्हाला करून दिलेली आहेच. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे जसा स्त्रीचा हात असतो तसा माझ्या एका यशस्वी स्त्रीमागे एका खंब्या पुरुषाचा अर्थ होता आधार होता म्हणून मी इथे तुमच्यासमोर आली आहे. ती खास मी म्हणेल की मी त्यांची लेख असल्याचा सारखा अभिमान आज खऱ्या अर्थाने मला वाटतंय. कारण माझ्या पाठीमागे पण माझे ज्योतिबा होते. आज म्हणून मी तुमच्या समोर आहे. लग्नानंतरच मी MPSC एक्झाम देऊन PSI पदी निवड झाली होती माझी आणि आज API म्हणून मी पनवेल तालुका पोलीस स्टेशन येथे कार्यरत आहे.
खऱ्या अर्थाने सांगायचं तर एक स्त्री म्हणून सर्व जबाबदाऱ्या पार पाडताना एका ज्योतिबाची जी गरज आहे ती खऱ्या अर्थाने मला मिळाली आहे, तशी प्रत्येक स्त्रीला असावी मिळावी अशी खरी अपेक्षा मी आज करते। आपल्याला ती आहे म्हणून तर आज आपण प्रत्येक स्तरावर एक स्त्री पुढे जाताना बघत आहोत। प्रत्येक स्त्रीला आज कुठल्याही स्तरावर बघितला, पण नॅशनल इंटरनॅशनल लेवलला जरी बघितला तरी प्रत्येक क्षेत्रात स्त्री ही आहेत। परंतु एक थोडंसं मी सांगेल, एक वेगळं वळण लावते की एक स्त्री म्हणून कार्यरत असताना एक सावित्रीची लेख म्हणून आपण ज्यावेळेस वावरतोय तर खऱ्या अर्थाने आपण त्या सावित्रीची लेख आहोत हे सिद्ध करावं लागतं, बरोबर आहे ना? हे जसं तिने शेण माती खाल्ली तशासाठी आपल्याला पुढे आणण्यासाठी तो वसा आपल्याला पुढे चालवायचा आहे हे प्रत्येक सावित्रीने लक्षात घ्यायचं आहे। आणि प्रत्येक ज्योतिबाला माझी विनंती आहे की त्यांनी ठामपणे आपल्या सावित्रीच्या मागे उभं राहावं, कारण आज आपण बघतोय आपण सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून पुढे चाललोय, नक्कीच चाललोय। आज स्टेजवर पण बघितलं तुम्ही तर खऱ्या अर्थाने कितीतरी स्त्रिया तुम्हाला दिसत आहेत एक आदर्श म्हणून, आणि प्रत्येक स्त्री ही तिचं काम अगदी तिची जबाबदारी न टाळता सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा पुढे आहे, बरोबर आहे ना? हे परंतु सावित्रींनी प्रत्येक स्त्रीनी बाहेर पडताना मागे कोणीतरी आपलं आहे याची म्हणजे आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवून बाहेर पडावं। आज संत सावतामाळी समाज विकास मंडळांनी एक खऱ्या अर्थाने एक नवा पायंडा घातला की आपल्या ज्या दुर्दैवानं ज्यांचे पतींचं निधन झालं आणि त्या समाजामध्ये थोड्याशा मागे पडतात, कारण एका पुरुषाचा आधार संपल्यानंतर त्या स्त्रीचे काय हाल होतात हे आपण बघत असतो, त्या स्त्रियांना आज मानाचं स्थान त्यांनी दिलं आणि प्रत्येक स्त्रीनी प्रत्येक स्त्रीची स्त्रीचा सन्मान जपलाच पाहिजे असं मला वाटतं। आज जर प्रत्येक स्त्रीने ठरवलं की माझ्यामुळे दुसऱ्या स्त्रीचं नुकसान होता कामा नये किंवा माझ्यामुळे दुसऱ्या स्त्रीचा अपमान होता कामा नये हे जर ठरवलं तर आज जगात होणारे किंवा आपल्या समाजात होणारे जे काही दुष्परिणाम किंवा गुन्हेगारी म्हणूया ती बऱ्याच अर्थाने कमी होईल, मी तर म्हणेल 60% कमी होईल जर हे एका स्त्रीने ठरवलं तर। आपला मान सन्मान जपणं हे फक्त आणि फक्त आपल्या हातात आहे। प्रत्येक स्त्रीने आज ठरवा की माझ्या लेकीला किंवा मी स्वतः पायावर उभं राहिल्याशिवाय लग्न करणार नाही, मी माझ्या लेकीचं। ज्या आई आहे आज स्त्रीला कुठल्या क्षेत्रात असं नाही आहे की ती कमवू शकत नाही, ती घर बसल्या सुद्धा कमवू शकते। आज बरेचसे बचत गट सुद्धा आहे, बरोबर? तर बऱ्याचशा बचत गटांच्या तुम्ही सदस्य सुद्धा असाल। जे स्त्री ही स्त्रीचं मी तर म्हणेल की कुठल्याच गोष्टी वाचून अडत नाही, फक्त तिने स्वतःला सिद्ध केलं पाहिजे, स्वतःला ओळखलं पाहिजे आणि आपल्याला साथ देणारे तर आहेतच आणि नसतील तर त्यांनी साथ द्यावी असं मी सर्व लोकांना विनंती करते की आपल्या सावित्रींना साथ देणं हे फक्त आणि फक्त आपल्या हातात आहे। आणि प्रत्येक स्त्रीने घरातल्या एकमेकींचा जर मान ठेवला तर घरात होणारी भांडणं हे दारापर्यंत जाणार नाही, घराच्या बाहेर जाणार नाहीत हे लक्षात घ्यावं। आज आपण कितीही उच्च स्तरावर गेलो तरी सुद्धा आपल्या जबाबदाऱ्या आई म्हणून सून म्हणून सासू म्हणून ह्या कमी होणाऱ्या नाही आणि त्या जबाबदाऱ्या वाटून घेणं हे फक्त नाही फक्त आपल्या हातात आहे। ते जर सगळं आपण व्यवस्थित केलं तर ह्या जगामध्ये होणाऱ्या समस्या जे मी मग अशी म्हटलं ते फार कमी कमी प्रमाणात होतील हे लक्षात घ्या। एकच की समाजात वावरताना आपला फायदा कोणी घेणार नाही याची दक्षता घ्या, कारण आपल्याकडे जर कोणाकडे नाही तो सिक्स सेन्स फक्त स्त्रियांकडे असतो। तुमच्या बाबत काय होणार आहे आत्ता हे तुम्ही तुम्हाला थोडक्यात जाणून देतं, त्या क्षणाला तुम्हाला माहीत असतं की आत्ता काय होणार आहे। आपण बोलता बोलता सहज बोलून जातो का अगं मला आत्ता असं वाटलं की असं होणार आहे आणि तेच झालं, हे जे असतं त्याला म्हणतात सिक्स सेन्स। म्हणून ते ओळखून स्वतःला ओळखून आणि आपल्या कुटुंबाला समाजाला जपत आपण हा समाज अजून सुधरूया आणि क्रांती ज्योतीचा हा वसा आपण पुढे चालवत राहूया अशी शपथ आज त्यांना
त्यांचा मान राखून त्यांचा मूर्ती आपल्या डोळ्यासमोर ठेवून एक शपथ घेऊया थोडक्यात असं मी सांगेन. आणि खऱ्या अर्थाने ज्या आई आहेत ज्यांची मुलं आता 10वी 12वीला आहेत त्यांनी मुलांवर जास्त वेळ देऊ नये. मुलांनी सुद्धा इंटरनेट पासून मोबाईल पासून जरा लांब राहावं, कारण तुमचे हे आयुष्य आत्ताचे जे 10वी 12वीचे वर्ष आहे ते परत येणार नाही. या 10वी 12वीच्या वर्षावरच तुमचं पुढचं करिअर अवलंबून आहे. आणि मुलांना 90% पाहिजेत, 100% पाहिजेत असं म्हणून त्यांच्या मागे लागू नका. टक्क्यांना कोणी विचारत नाही. मुलामध्ये काहीतरी स्पेशल क्वालिटी निर्माण करा, किमान 1 तास त्यांना खेळासाठी द्यायला भाग पाडा. आज आपण सोसायट्यांमध्ये राहून स्वतःला कोंडून तर घेतलेच पण आपले विचार सुद्धा खूप कोंडलेले आहेत. हे खूपद मला ह्या फील्डमध्ये काम करताना जाणवतं. अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधून मधून कधी कधी प्रश्न पडतो, आपण खरंच सुशिक्षित झालोय का? आपण शिक्षित झालोय पण सुशिक्षित झालेलो नाही आहोत ही खंत थोडीशी मी आज बोलून दाखवेल. ते कधी होऊ, आपण स्वतः स्वतःमध्ये बदल घडवल्याशिवाय ते होणार नाही. म्हणून आजपासून ठरवा की मी माझ्यात बदल घडवेल आणि माझ्यामुळे कोणाला इतर घरापासून दारापर्यंत कोणाला त्रास होणार नाही यासाठी सतत प्रयत्न करत राहील ही शपथ आज घ्या. कारण तेव्हा कुठे आपण खऱ्या अर्थाने सावित्रीच्या लेखी होऊ असं मला वाटतं. याच्याशी सहमत आहात का तुम्ही? आज नाही. करिअर घडवणं बिघडवणं हे फक्त आणि फक्त आपल्यावर अवलंबून असतं. आपल्या पाल्याला कसं घडवायचं हे आपल्यावर अवलंबून नक्कीच असतं, पण तो कुठल्या समाजामध्ये किंवा कुठल्या मित्रांमध्ये मैत्रिणींमध्ये वावरतोय याच्यावरही आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे. सध्या 10वी 12वी नंतर मुलांवर हात उघडण्यापेक्षा त्यांची मित्रमैत्रिणी म्हणून वागा. तेव्हा कुठे ते त्यांच्या मनातील गोष्टी तुम्हाला तुमच्याशी शेअर करतील. शेजारच्या मुलाने 95% पाडले म्हणून माझ्या मुलाने 98% पाडले पाहिजे तो अगदी टॉपच्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकतोय किंवा टॉपच्या शाळेमध्ये जिथं 2-4 लाख रुपये डोनेशन भरावं लागतंय म्हणून माझंही पोटं तिथंच गेलं पाहिजे हा अट्टहास सोडावा. झेडपीच्या शाळेत शिक्षण घेऊन आम्ही क्लासवर अधिकारी झालेलो आहोत आणि काही नाही 5वी ते 12वी नाही मी म्हणेल कुठल्याही डिग्रीपर्यंत तेच पुस्तकात लिहिले तेच शब्द आहेत ते कुठल्या त्या प्रत्येक शाळेत तेच शिकवलं जातं. फक्त आपल्या मुलांवर थोडासा विश्वास आणि त्यांच्यावर तेवढाच ताबा तुमचा असायला हवा. त्यांच्याशी मित्रत्वाचं नातं निर्माण करा. तुम्ही जोपर्यंत तुमच्या मुलीशी गप्पा तुमचं काम बाजूला ठेवून बोलणार नाही तोपर्यंत तुमच्या मुली तुमचं मुलं तुमच्याशी कुठल्याच गोष्टी शेअर करणार नाही. आणि खास करून 10वी 12वीच्या मुलांना ज्यांना MPSC UPSC करायची आहे त्यांच्यासाठी तुम्ही 5वी ते 12वीपर्यंत जे काही शिक्षण घेता ते बेसिक म्हणून या कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये शिकवलं जातं आणि तेच एक्झामला येतात प्रश्न. आणि यामध्ये पूर्ण महाराष्ट्र लेवलचे विद्यार्थी सहभागी झालेले असतात. जवळजवळ 15 ते 20 15 लाख अर्ज येत असतात आणि त्यातून आपण सिलेक्ट व्हायचं असतं. त्यासाठी फक्त काही नाही, रोज 5वी ते 12वीपर्यंत जे काही शिकला आणि रोज तुम्ही TV वर बातम्या जेवढ्या बघणार तेवढं तुमचं करिअर पुढे होणार एवढं लक्षात घ्या. तुम्हाला कितपत समजलंय हे फक्त डोक्यात घ्या. आणि सर्वांसाठी जाता जाता एक क सोडून द्या. आता तुम्ही म्हणाल हे क म्हणजे काय? क म्हणजे हेच आहे की ते काय आयुष्यात म्हणजे तुमच्या जीवनात रोज भांडण्याचं कारण सांगते का? कधी? कशाला? कुठे? कुणी सांगितलं होतं? कशाला केलं? हे प्रश्न विचारणं सोडून द्या. 100% भांडणं कमी होतात. तुम्हाला माहिती आहे ते काचं उत्तर काय येणार आहे तुम्ही विचारून काय फायदा आहे का? जर बदलवू शकत नाही बदलता येत नाही तर ते प्रश्न विचारून उपयोग नाही. म्हणून क सोडून द्या. तो क फक्त स्वतःसाठी ठेवा, स्वतःची उजळणी करण्यासाठी ठेवा. मी हे का करतीये, कशासाठी करतीये, कोणासाठी करतीये, त्यातून मला काय मिळणार आहे यासाठीच फक्त हे प्रश्न ठेवा. ते फक्त स्वतःसाठी, इतर कोणाही साठी नाही. इतर म्हणजे तुमचे सगळे घरच, घरापुरताच विचार करा मी तर म्हणे. आणि स्वतः पुरता विचार करा. तुम्ही म्हणाल काय स्वार्थी चुकून जाताय, स्वार्थीपणा जाता जाता, असं नाही. तुम्ही जोपर्यंत स्वतःचा विचार करणार नाही
तोपर्यंत तुम्ही या समाजाचा विचार करू शकत नाही, कारण जोपर्यंत तुम्ही तुमच्या स्वला स्वर्गाप्रमाणे निर्माण करणार नाही तोपर्यंत तुम्ही हे जग स्वर्गपूर्ण बनवू शकणार नाही. एवढंच जाता जाता आणि जाता जाता एकच सांगेल की सावित्रीची लेख म्हणून सुद्धा व्हायचं असेल तर त्या मावतीसारखं बनण्याचा प्रयत्न करा आजपासून आत्तापासून. मला इथे बोलवलं त्याबद्दल मी श्री संत सावतामाई समाज विकास मंडळाचं मनापासून आभार मानते आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना अनेक शुभेच्छा देते. आणि इथे तुम्ही माझे शांतपणे म्हणणं ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचेही आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद कुदळे मॅडम. खरं तर आपण बोलत राहावं आणि आम्ही ऐकत राहावं असं आम्हाला वाटत होतं, परंतु वेळेची बंधनं आहेत त्यामुळे आपल्याला कार्यक्रम विघ्याला पुढे न्यावा लागेल, अन्यथा सुप्रीम कोर्टाचा कोर्टाच्या आदेशाची अवमानना केली म्हणून आपणच आम्हाला जेलमध्ये टाकाल. त्यामुळे पुढील वक्त्यांना माझी नम्र विनंती आहे की आपण वेळेची मर्यादा पाळावी. या ठिकाणी ज्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये आपला अमूल्य असं योगदान दिलेलं आहे आणि अत्यंत उत्तम असं काम सध्या ते करत आहेत ते पनवेलचे गटशिक्षण अधिकारी सन्माननीय नवनाथ साबळे यांचं या ठिकाणी आगमन होतं. एकदा जोरदार टाळ्याने आपण नवनाथ साबळेंचं स्वागत करूया. विनंती आहे की त्यांनी घेतल्यानंतर विनोद कुदळे यांचं नमस्ते. श्री संत सावतामाई समाज विकास मंडळ यांनी मला इथे आज बोलावून जो मानाचा पुरस्कार दिला आज खऱ्या अर्थाने मला धन्य पावले असं अशी एक भावना मनामध्ये येते. कारण सावित्रीची लेख म्हणून मी ज्यावेळी आज तुमच्या समोर उभी राहिले पुरस्काराची पुरस्कार प्राप्त करते म्हणून मला इतका अभिमान माझाच मला वाटतोय. कारण ती माऊली, त्या माऊलीमुळे मी इथे तुमच्यासमोर उभी आहे आणि तुमच्यासमोर माझं मनोगत व्यक्त करण्याची मला संधी मिळाली आहे. प्रथम त्या माऊलीला मी अभिवादन करते आणि माझं म्हणणं थोडक्यात मांडते. माझी ओळख तर तुम्हाला करून दिलेली आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे जसा स्त्रीचा हात असतो तसा माझ्या एका यशस्वी स्त्रीमागे एका खंब्या पुरुषाचा अर्थ होता, आधार होता. म्हणून मी इथे तुमच्यासमोर आली आहे की खास मी म्हणेल की मी त्यांची लेख असल्याचा सारखा अभिमान आज खऱ्या अर्थाने मला वाटतंय. कारण माझ्या पाठीमागे पण माझे ज्योतिबा होते. आज म्हणून मी तुमच्यासमोर आहे. लग्नानंतरच मी एम पी एस सी ची एक्झाम देऊन पी एस आय पदी निवड झाली होती माझी आणि आज ए पी आय म्हणून मी पनवेल तालुका पोलीस स्टेशन येथे कार्यरत आहे. खऱ्या अर्थानं सांगायचं तर एक स्त्री म्हणून सर्व जबाबदाऱ्या पार पाडताना एका ज्योतिबाची जी गरज आहे ती खऱ्या अर्थाने मला मिळाली आहे, तशी प्रत्येक स्त्रीला असावी, मिळावी अशी खरी अपेक्षा मी आज करते. आपल्याला ती आहे म्हणून तर आज आपण प्रत्येक स्तरावर एक स्त्री पुढे जाताना बघत आहोत. प्रत्येक स्त्रीला आज कुठल्याही स्तरावर बघितलं, आपण नॅशनल इंटरनॅशनल लेवलला जरी बघितलं तरी प्रत्येक क्षेत्रात स्त्री ही आहेत. परंतु एक थोडस मी सांगेल, एक वेगळं वळण लावते की एक स्त्री म्हणून कार्यरत असताना एक सावित्रीची लेख म्हणून आपण ज्या वेळेस वावरतोय तर खऱ्या अर्थाने आपण त्या सावित्रीची लेख आहोत हे सिद्ध करावं लागतं. बरोबर आहे ना? हे जसं तिने शेर माती खाल्ली तशासाठी आपल्याला पुढे आणण्यासाठी तो वसा आपल्याला पुढे चालवायचा आहे हे प्रत्येक सावित्रीने लक्षात घ्यायचं आहे. आणि प्रत्येक ज्योतिबाला माझी विनंती आहे की त्यांनी ठामपणे आपल्या सावित्रीच्या मागे उभं राहावं. कारण आज आपण बघतोय आपण सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून पुढे चाललोय, नक्कीच चाललोय. आज स्टेजवर पण बघितलं तुम्ही तर खऱ्या अर्थाने कितीतरी स्त्रिया तुम्हाला दिसत आहेत एक आदर्श म्हणून. आणि प्रत्येक स्त्री ही तिचं काम अगदी तिची जबाबदारी न टाळता सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा पुढे आहे. बरोबर आहे ना?
परंतु सावित्रींनी प्रत्येक स्त्रीनी बाहेर पडताना मागे कोणीतरी आपला आहे याची म्हणजे आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवून बाहेर पडावं. आज संत सावतामाळी समाज विकास मंडळांनी एक खऱ्या अर्थाने एक नवा पायंडा घातला की आपल्या ज्या दुर्दैवानं ज्यांचे पतींचं निधन झालं आणि त्या समाजामध्ये थोडेशा मागे पडतात, कारण एका पुरुषाचा आधार संपल्यानंतर त्या स्त्रीचे काय हाल होतात हे आपण बघत असतो. त्या स्त्रियांना आज मानाचं स्थान त्यांनी दिलं आणि प्रत्येक स्त्रीचा सन्मान जपलाच पाहिजे असं मला वाटतं. आज जर प्रत्येक स्त्रीने ठरवलं की माझ्यामुळे दुसऱ्या स्त्रीचं नुकसान होता कामा नये किंवा माझ्यामुळे दुसऱ्या स्त्रीचा अपमान होता कामा नये हे जर ठरवलं, तर आज जगात होणारे किंवा आपल्या समाजात होणारे जे काही दुष्परिणाम किंवा गुन्हेगारी म्हणूया ती बऱ्याच अर्थाने कमी होईल. मी तर म्हणेल 60% कमी होईल जर हे एका स्त्रीने ठरवलं. तर आपला मान सन्मान जपणं हे फक्त आणि फक्त आपल्या हातात आहे. प्रत्येक स्त्रीने आज ठरवा की माझ्या लेकीला किंवा मी स्वतः पायावर उभं राहिल्याशिवाय लग्न करणार नाही. मी माझ्या लेकीचं ज्या आई आहे, आज स्त्रीला कुठल्या क्षेत्रात असं नाही आहे की ती कमवू शकत नाही, ती घर बसल्या सुद्धा कमवू शकते. आज बरेचसे बचत गट सुद्धा आहे बरोबर, तर बऱ्याचशा बचत गटांच्या तुम्ही सदस्य सुद्धा असाल. जे स्त्रीचं मी तर म्हणेल की कुठल्याच गोष्टी वाचून अडत नाही, फक्त तिने स्वतःला सिद्ध केलं पाहिजे, स्वतःला ओळखलं पाहिजे. आणि आपल्याला साथ देणारे तर आहेतच आणि नसतील तर त्यांनी साथ द्यावी असं मी सर्व लोकांना विनंती करते की आपल्या सावित्रींना साथ देणं हे फक्त आणि फक्त आपल्या हातात आहे. आणि प्रत्येक स्त्रीने घरातल्या एकमेकींचा जर मान ठेवला तर घरात होणारे भांडणं हे दारापर्यंत जाणार नाही, घराच्या बाहेर जाणार नाहीत हे लक्षात घ्यावं. आज आपण कितीही उच्च स्तरावर गेलो तरी सुद्धा आपल्या जबाबदाऱ्या आई म्हणून, सून म्हणून, सासू म्हणून ह्या कमी होणाऱ्या नाही आणि त्या जबाबदाऱ्या वाटून घेणं हे फक्त नाही फक्त आपल्या हातात आहे. ते जर सगळं आपण व्यवस्थित केलं तर ह्या जगामध्ये होणाऱ्या समस्या जे मी मग अशी म्हटलं ते फार कमी कमी प्रमाणात होतील हे लक्षात घ्या. एकच की समाजात वावरताना आपला फायदा कोणी घेणार नाही याची दक्षता घ्या, कारण आपल्याकडे जर कोणाकडे नाही तो सिक्स सेन्स फक्त स्त्रियांकडे असतो. तुमच्या बाबत काय होणार आहे आत्ता हे तुम्ही तुम्हाला थोडक्यात जाणून देतं, त्या क्षणाला तुम्हाला माहीत असतं की आत्ता काय होणार आहे. आपण बोलता बोलता सहज बोलून जातो का अगं मला आत्ता असं वाटलं की असं होणार आहे आणि तेच झालं, हे जे असतं त्याला म्हणतात सिक्स सेन्स. म्हणून ते ओळखून, स्वतःला ओळखून आणि आपल्या कुटुंबाला समाजाला जपत आपण हा समाज अजून सुधरूया आणि क्रांती ज्योतीचा हा वसा आपण पुढे चालवत राहूया अशी शपथ आज त्यांना, त्यांचा मान राखून त्यांचा मूर्ती आपल्या डोळ्यासमोर ठेवून एक शपथ घेऊया थोडक्यात असं मी सांगेन. आणि खऱ्या अर्थाने ज्या आई आहेत ज्यांची मुलं आत्ता 10वी 12वीला आहेत त्यांनी मुलांवर जास्त जोर देऊ नये, मुलांनी सुद्धा इंटरनेटपासून मोबाईलपासून जरा लांब राहावं, कारण तुमचे हे आयुष्य आत्ताचे जे 10वी 12वीचे वर्ष आहे ते परत येणार नाही, या 10वी 12वीच्या वर्षावरच तुमचं पुढचं करिअर अवलंबून आहे. आणि मुलांना 90% पाहिजेत, 100% पाहिजेत असं म्हणून त्यांच्या मागे लागू नका. टक्क्यांना कोणी विचारत नाही, मुलामध्ये काहीतरी स्पेशल क्वालिटी निर्माण करा, किमान 1 तास त्यांना खेळासाठी द्यायला भाग पाडा. आज आपण सोसायट्यांमध्ये राहून स्वतःला कोंडून तर घेतलेच पण आपले विचार सुद्धा खूप कोंडलेले आहेत, हे खूपदा मला ह्या फील्डमध्ये काम करताना जाणवतं. अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधून मधून कधी कधी प्रश्न पडतो आपण खरंच सुशिक्षित झालोय का. आपण शिक्षित झालोय पण सुशिक्षित झालेलो नाही आहोत ही खंत थोडीशी मी आज बोलून दाखवेन. ते कधी होऊ आपण स्वतःमध्ये बदल घडवल्याशिवाय ते होणार नाही. म्हणून आजपासून ठरवा की मी माझ्यात बदल घडवेल आणि माझ्यामुळे कोणाला इतर घरापासून दारापर्यंत कोणाला त्रास होणार नाही यासाठी सतत प्रयत्न करत राहील ही शपथ आज घ्या, कारण तेव्हा कुठे आपण खऱ्या अर्थाने सावित्रीच्या लेकी होऊ असं मला वाटतं. याच्याशी सहमत आहात का तुम्ही? आज
नाही. करिअर घडवणं बिघडवणं हे फक्त आणि फक्त आपल्यावर अवलंबून असतं. आपल्या पाल्याला कसं घडवायचं हे आपल्यावर अवलंबून नक्कीच असतं, पण तो कुठल्या समाजामध्ये किंवा कुठल्या मित्रांमध्ये मैत्रिणींमध्ये वावरतोय याच्यावरही आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे. सध्या 10वी 12वी नंतर मुलांवर हात उघडण्यापेक्षा त्यांची मित्रमैत्रिणी म्हणून वागा, तेव्हा कुठे ते त्यांच्या मनातील गोष्टी तुम्हाला तुमच्याशी शेअर करतील. शेजारच्या मुलाने 95% पाडले म्हणून माझ्या मुलाने 98% पाडले पाहिजे, तो अगदी टॉपच्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकतोय किंवा टॉपच्या शाळेमध्ये जिथं 2-4 लाख रुपये डोनेशन भरावं लागतंय म्हणून माझंही पोटं तिथंच गेलं पाहिजे, हा हात अट्टहास सोडावा. झेडपीच्या शाळेत शिक्षण घेऊन आम्ही क्लासवर अधिकारी झालेलो आहोत आणि काही नाही, 5वी ते 12वी नाही मी म्हणेन, कुठल्याही डिग्रीपर्यंत तेच पुस्तकात लिहिले तेच शब्द आहेत, ते कुठल्या त्या प्रत्येक शाळेत तेच शिकवलं जातं. फक्त आपल्या मुलांवर थोडासा विश्वास आणि त्यांच्यावर तेवढाच ताबा तुमचा असायला हवा. त्यांच्याशी मित्रत्वाचं नातं निर्माण करा. तुम्ही जोपर्यंत तुमच्या मुलीशी गप्पा तुमचं काम बाजूला ठेवून बोलणार नाही तोपर्यंत तुमच्या मुली तुमचं मुलं तुमच्याशी कुठल्याच गोष्टी शेअर करणार नाहीत. आणि खास करून 10वी 12वीच्या मुलांना ज्यांना MPSC UPSC करायची आहे त्यांच्यासाठी तुम्ही 5वी ते 12वीपर्यंत जे काही शिक्षण घेता ते बेसिक म्हणून या कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये शिकवलं जातं आणि तेच एक्झामला येतात प्रश्न. आणि यामध्ये पूर्ण महाराष्ट्र लेवलचे विद्यार्थी सहभागी झालेले असतात. जवळजवळ 15 लाख अर्ज येत असतात आणि त्यातून आपण सिलेक्ट व्हायचं असतं. त्यासाठी फक्त काही नाही, रोज 5वी ते 12वीपर्यंत जे काही शिकला आणि रोज तुम्ही TV वर बातम्या जेवढ्या बघणार तेवढं तुमचं करिअर पुढे होणार एवढं लक्षात घ्या. तुम्हाला कितपत समजलंय हे फक्त डोक्यात घ्या आणि सर्वांसाठी जाता जाता एक क सोडून द्या. आता तुम्ही म्हणाल हे क म्हणजे काय, क म्हणजे हेच आहे की ते काय आयुष्यात म्हणजे तुमच्या जीवनात रोज भांडण्याचं कारण सांगते का, कधी कशाला कुठे कुणी सांगितलं होतं कशाला केलं हे प्रश्न विचारणं सोडून द्या. 100% भांडणं कमी होतात. तुम्हाला माहिती आहे ते काचं उत्तर काय येणार आहे तिथं विचारून काय फायदा आहे का. जर बदलवू शकत नाही बदलता येत नाही तर ते प्रश्न विचारून उपयोग नाही. म्हणून क सोडून द्या, तो क फक्त स्वतःसाठी ठेवा, स्वतःची उजळणी करण्यासाठी ठेवा. मी हे का करतीये, कशासाठी करतीये, कोणासाठी करतीये, त्यातून मला काय मिळणार आहे यासाठीच फक्त हे प्रश्न ठेवा. ते फक्त स्वतःसाठी, इतर कोणाहीसाठी नाही. इतर म्हणजे तुमचे सगळे घरात घरापुरताच विचार करा मी तर म्हणे, आणि स्वतः पुरता विचार करा. तुम्ही मला काय स्वार्थी चुकून जाताय, स्वार्थीपणा जाता जाता असं नाही. तुम्ही जोपर्यंत स्वतःचा विचार करणार नाही तोपर्यंत तुम्ही या समाजाचा विचार करू शकत नाही. कारण जोपर्यंत तुम्ही तुमच्या स्वला स्वर्गाप्रमाणे निर्माण करणार नाही तोपर्यंत तुम्ही हे जग स्वर्गपूर्ण बनवू शकणार नाही. एवढंच जाता जाता आणि जाता जाता एकच सांगेल की सावित्रीची लेख म्हणून सिद्ध व्हायचं असेल तर त्या माऊलीसारखं बनण्याचा प्रयत्न करा आजपासून आत्तापासून. मला इथे बोलवलं त्याबद्दल मी श्री संत सावतामाई समाज विकास मंडळाचं मनापासून आभार मानते आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना अनेक शुभेच्छा देते. आणि इथे तुम्ही माझंही शांतपणे म्हणणं ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचेही आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद कुदळे मॅडम. खरं तर आपण बोलत राहावं आणि आम्ही ऐकत राहावं असं आम्हाला वाटत होतं, परंतु वेळेची बंधनं आहेत त्यामुळे आपल्याला कार्यक्रम वेगाला पुढे न्यावा लागेल. अन्यथा सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची अवमानना केली म्हणून आपणच आम्हाला जेलमध्ये टाकाल. त्यामुळे पुढील वक्त्यांना माझी नम्र विनंती आहे की आपण वेळेची मर्यादा पाळावी. या ठिकाणी ज्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये आपला अमूल्य असं योगदान दिलेलं आहे आणि अत्यंत उत्तम असं काम सध्या ते करत आहेत ते पनवेलचे गट शिक्षण अधिकारी सन्माननीय नवनाथ साबळे यांचं या ठिकाणी आगमन होतं. एकदा जोरदार कारण आपण नवनाथ साबळेंचं स्वागत करतो की आपण सातत्याचं स्वागत करावं. सर एक मिनिट
पनवेलचे गट शिक्षण अधिकारी सन्माननीय नवनाथ साबळे साहेब यांचा हा कार्यक्रम बघितल्यानंतर ते सुद्धा हरवून गेलेले ते मनाला मी नंतर नाही. पहिल्यांदा आपण ऐकूयात मनोगत अर्थात समाज प्रबोधक आदरणीय सभागृती श्रीमालाबाई बाळसाहेब यांचं समाज प्रबोधन पर मनोगत आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. जोरदार गायनी स्वागत करूया श्रीमालाबाई बाळसाहेब यांचं. समाज विकास मंडळ कळंबोली यांनी आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची 189वी जयंती या ठिकाणी आयोजित केलेली आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रथम मी संत सावतामाई त्याचबरोबर थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना प्रथम मी वंदन करते, अभिवादन करते. या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले व्यासपीठावरील सुप्रसिद्ध उद्योजक शंकरराव बोरकर सर, त्याचबरोबर किरण शेठ जोडगे, अन्य आदरणीय मान्यवर विचार मंचावर असलेले सर्व आदरणीय मान्यवर, त्याचबरोबर आम्हाला सतत प्रेरणादायी असलेले सर्वात चिर तरुण असे एक व्यक्तिमत्व या व्यासपीठावर उपस्थित आहे, ते म्हणजे डीके माळी सर, त्यांना आम्ही बापू म्हणतो. ते सदैव आम्हाला प्रेरणादायी असतात. त्याचबरोबर व्यासपीठासमोर बहुसंख्य उपस्थित असलेल्या सावित्रीच्या लेकी आणि बंधूंना प्रथम संत सावतामाई समाज विकास मंडळ या मंडळानं एक अतिशय स्तुत्य असा उपक्रम आज या जयंतीच्या निमित्तानं पार पाडलेला आहे, पार पडत आहे. अतिशय मनाला भावलेला हा उपक्रम, एकच लेख असलेली, त्यानंतर सावित्रीची लेख म्हणून विचारता मान सन्मान केला, हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला, त्याचबरोबर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केला आणि एक आगळावेगळा उपक्रम की संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही जरी फिरत असलो कार्यक्रमाच्या निमित्तानं तरी एक आगळावेगळा उपक्रम या ठिकाणी पाहायला मिळाला की ज्या महिला आहेत की ज्यांचं छत्र हरवलेलं आहे आणि या महिलांना हळदी कुंकू देऊन यांना व्यासपीठावर बनवून सन्मानित करण्यात आलेलं आहे, असा एक आगळा वेगळा उपक्रम या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालेला आहे. त्याबद्दल श्री संत सावतामाई समाज विकास मंडळ आणि बहुसंख्येनं उपस्थित असलेला हा पुरुष वर्ग यांच्यासाठी म्हणून या सावित्रीच्या लेखी माझ्या भगिनी सगळ्या समोर बसलेल्या आहेत, या मंडळासाठी आणि आपल्या सगळ्या बंधूंसाठी एकदा जोरदार काय वाजवायला पाहिजे. त्यांच्यामुळेच आपल्याला आज या ठिकाणी व्यासपीठ मिळालेलं आहे जे आपण विसरता कामा नये. बरंच काही झालं, आखीव रेखीव असं आपण कार्यक्रम पाहतोय. एक सेल्फी पॉईंट सुद्धा आम्हाला इथे पाहायला मिळाला, अतिशय वेगळं आणि आगळं वेगळं स्वरूप या ठिकाणी या कळंबळीतल्या निसंत सावतामाई समाज विकास मंडळाने आम्हाला फार भव्य अशा स्वरूपामध्ये दाखवलं, त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचे मी आभार मानते. खरं तर आज 3 जानेवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती सर्वत्र अतिशय उत्साहाने साजरी होत आहे. आज सकाळी नायगाव या ठिकाणी अतिशय उत्साहामध्ये ही जयंती साजरी झाली. सर्व महाराष्ट्रातून बाहेरून सर्व मान्यवर या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित असतात आणि वेगवेगळ्या
ठिकाणी जयंतीचे कार्यक्रम साजरे केले जातात. खरंतर आमच्यासारख्या अनेक मान्यवर स्त्रिया ज्या ज्या राजकीय वैद्यकीय शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत, सामाजिक क्षेत्रामध्ये आहेत, राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत, या सगळ्यांचं प्रेरणास्थान ते आहेत. आणि म्हणूनच आजचा हा कार्यक्रम भव्यदिव्य असा आम्हाला पाहायला मिळतोय. खरंतर 1 जानेवारी 1848 पुण्यामध्ये भिडेवाड्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींची शाळा सुरू केली आणि या मुलींच्या शाळेमध्ये आपल्या स्वतःच्या पत्नीला शिकून शाळा करून भारतातील पहिली महिला शिक्षिका, मुख्याध्यापिका आणि संस्थाचालिका होण्याचा मान त्यांनी मिळवला. ज्योतिबांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून त्यांनी हे शिक्षणाचं कार्य सुरू केलं. खरं तर नायगाव म्हणजे एकदम ग्रामीण भाग सातारा जिल्ह्यामध्ये असलेला आणि पुण्यामध्ये लग्न होऊन आल्यानंतर ही ज्योतिबांसारखं मला शिक्षण घेता येईल का ही भावना मनामध्ये व्यक्त केल्यानंतर ज्योतिबांनी ती उचलून धरली आणि लग्नानंतर हे अगदी 9व्या वर्षात लग्न झालं आणि त्यानंतर हे शिक्षणाचं काम सुरू झालं. इथं बसलेल्या अनेक महिला शिक्षिका असतील, मी सुद्धा शिक्षिका आहे, पण शाळेत जाताना अतिशय वेगवेगळ्या परिस्थितीमधून या महिला कामाला जात असतात, त्यामुळे काही त्रास होत नाही. पण तो काळ असा होता की ज्या काळामध्ये चूल आणि मूल या पलीकडे स्त्रियांना महत्व दिलं जात नव्हतं आणि त्या काळामध्ये एक बहुजन समाजातली स्त्री शिकतीये आणि शिकून शहाणे होतीये असं पाहिल्यानंतर मग या सनातनांचं मत फिरलं आणि या स्त्रीला ज्यावेळी शाळेत शिकवायला जात असताना वेगवेगळ्या प्रकारे त्रास दिला, मग दगडगोटे असतील, शेणमाती असतील यांचा मारा करून जेणेकरून हे शिक्षणाचं काम थांबवावं अशा पद्धतीचं काम या ठिकाणी चालू होत. आपण आज म्हणतो पुणे इथं काय होऊ नये, पण त्यावेळी सगळं पुणे होत, कारण स्त्रिया शिकल्या, शहाण्या झाल्या तर अन्नामध्ये आया पडतील, 42 पुळ्या नरकात जातील अशा पद्धतीची भावना त्या काळी केली जात होती. कारण का की समाजामध्ये स्त्रियांचं महत्व वाढलं आणि सनातन्यांना त्यांचं आपलं महत्व कमी करून घ्यायचं नव्हतं आणि म्हणून या महिलेचा असा छळ त्या ठिकाणी केला जात होता. पण तरीही न डगमगता ही सावित्री अतिशय धीराने तिने तोंड दिलं आणि 1 जानेवारी 1848 पुण्यामध्ये शाळा सुरू झाली मुलींची, त्याचबरोबर रात्र शाळा सुरू झाल्या, शेतकऱ्यांच्या शाळासाठी शाळा सुरू झाल्या, मागास वर्गातल्या मुला मुलींच्यासाठी शाळा सुरू झाल्या आणि असं करता करता या जवळजवळ 1852 पर्यंत पुणे आणि पुणे परिसरामध्ये 18 शाळा सुरू केल्या. कारण शिक्षणालाच माणसातलं पशुत्व नष्ट होतं आणि म्हणून नेहमी महात्मा फुले असं म्हणत, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले आणि वित्ताविना क्षुद्र तपले आणि एवढे सगळे अनर्थ एका अविद्येने केले. विद्या नसेल तर पशु आणि माणूस यामध्ये फरक नाही आणि म्हणून जर एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब शिकते आणि एक पुरुष शिकला तर तो स्वतः पुरता शिकतो आणि म्हणून पहिल्यांदा स्त्रियांना शिकून शहाणा केलं पाहिजे आणि अशा पद्धतीनं पहिल्यांदा या स्त्रिया घराबाहेर पडल्या. शिक्षणामुळेच या समाजाची प्रगती होते असं नाहीये, तर समाजामध्ये असलेल्या चाली रीती रूढी परंपरा अनिष्ट चाली रीती ज्या होत्या त्याही कुठेतरी खपवायचं काम सावित्रीबाईंनी ज्योतिबांच्या मदतीने केलं होतं. मग त्यामध्ये अनेक वाईट चाली रीती रूढी परंपरा होत्या, त्यामध्ये सुरुवातीला बाल हत्या प्रतिबंध गृहाची स्थापना पुण्यामध्ये केली, कारण जर विधवा स्त्री झाली तर तिला काही वेळेला ती एखाद्या मोहामध्ये पडून तिला जर मूळ झालं तर ते मूळ समाज स्वीकारेल का विधवेचं मूळ म्हणून, मग अशा पद्धतीनं अनेक मोहामध्ये या मुली पडत होत्या आणि लहानपणीच लग्न केल्यामुळं या वेगवेगळ्या मोहाला बळी पडत होत्या आणि म्हणून मग काय केलं जात होतं, ते
त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचार केले जायचे, लहानपणी लग्न केलं जायचं, काही वेळेला वेगवेगळी दैवी संकट यायची आणि पुरुष त्याचं निधन व्हायचं आणि मग ती स्त्री लवकरच विधवा व्हायची आणि मग ती अनेक संकटांना बळी पडायची आणि याच्यातूनच अनेक मुलींना अनेक स्त्रियांना ही ज्योतिबांनी वाचवलं आणि आपल्याच घरामध्ये बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना त्यांनी केलेली होती आणि हे सगळं काम सावित्रीबाईंनी एक आई म्हणून त्यांच्या पाठीशी राहून हे काम चांगल्या पद्धतीनं हे केलं होतं की या विधवांना आश्रय देण्याचं काम केलं होतं. त्यानंतर मगाशी सांगितलं की सती जाण्याची पद्धत होती. खरं तर आता इथं सगळ्या महिला आहेत बघा, एक पुरुष गेल्यानंतर स्त्री तिचा तिला सती जायचं आणि ती सती गेल्यानंतर मेलेल्या पतीला मोक्ष मिळतो अशा पद्धतीची भावना त्या काळी होती. तिची इच्छा असो नसो तिला चितेवर ठेवलं जायचं आणि मग तिचा आवाज येऊ नये बाहेर लोकांना म्हणून भजन कीर्तन ढोल ताशे असे वाजवले जात होते. अशा पद्धतीने तिला तिचा बळी देत होता, दिल्या जात होत्या समाजामध्ये आणि मग हेही कुठेतरी थांबवलं पाहिजे आणि म्हणून सतीची चाल त्या ठिकाणी बंद करण्याचं काम केलं आणि सावित्रीबाईंनी अतिशय त्याच ठिकाणी पुढाकार घेऊन ती चाल बंद करण्याचा प्रयत्न केला. आपण सगळ्यांनी काकस्पर्श नावाचा पिक्चर पाहिलेला आहे, त्यामध्ये या विधवाचा कशा पद्धतीने छळ होत होता आणि लहानपणी जर पतीच्या निधनानंतर त्या स्त्रीचे डोक्याचे केस काढले जात होते आणि तिला विद्रूप केलं जात होतं. लग्नामध्ये लग्न ठरल्यानंतर मुलगा छान म्हणतो की मला अतिशय सुंदर होणार पाहिजे, पांढरा होणार पाहिजे, मोठाच पाहिजे, माझी मिरवणूक चांगली झाली पाहिजे. म्हणजे मिरवणुकीमध्ये लग्नामध्ये समाज कार्यामध्ये कुत्री मांजरी घोडे चालतात पण विधवा स्त्रीचा कुठेही त्यांची सावली ही जी आहे अपशकून मानली जात होती आणि म्हणून तिचे केस काढायचे डोक्याचे आणि तिला विद्रूप करायचं आणि घरामध्ये कुठेतरी एका अडगळीच्या जागेमध्ये तिला ठेवायचं. तिची कुठल्याही प्रकारची सावली घरावर पडता कामा नये अशुभ अशी सावली तिची मानली जायची आणि म्हणून मग तिला तिचं विद्रूप केलं जायचं. मग महाराष्ट्रामध्ये पहिल्या न्हाव्यांचा संप सावित्रीबाईंच्या पुढाकाराने त्यांनी घडून आणला आणि अशा पद्धतीनं ही जी वेगवेगळ्या चालीरीती होत्या त्या थोपवण्याचं काम चालू होतं. महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडला, हा दुष्काळ निवारण करण्यासाठी म्हणून सावित्रीबाईंनी अतिशय पुढाकार घेतला आणि दुष्काळ निवारण केंद्रासह सुरू केली आणि गोरगरिबांना अन्नधान्य असले किंवा गुरांना चारा देणं अशा पद्धतीचं काम त्यांनी चालू ठेवलेलं होतं. विधवांचा पुनर्विवाह केला. जर एका पुरुषाला अनेक लग्न करण्याचा अधिकार आहे तर एक आपल्या पतीच्या निधनानंतर विधवा स्त्रीला पुन्हा लग्न करण्याचा अधिकार का नसू नये आणि म्हणून शेणवी जातीतल्या एका समाज त्या समाजातल्या एका स्त्रीचा पुनर्विवाह सावित्रीबाईंनी आपल्या पुढाकारानं घडून आणलेला होता. त्याचबरोबर आंतरजातीय विवाह, आपण म्हणतो की अमुक अमुक मुलांना आंतरजातीय विवाह केला, इंटर कास्ट मॅरेज केले, पण खरं तर सावित्रीबाईंनी यशवंत नावाचा हा जो मुलगा होता एका स्पृश्य समाजातल्या विधवेपासून झालेला मुलगा होता त्याला दत्तक घेतलं होतं, त्याला डॉक्टर केलं आणि त्याचं लग्न या आपल्या माई समाजातल्या एका मुलीशी लावून दिलं होतं, राधा नावाच्या मुलीशी लावून दिलं. हा आंतरजातीय विवाह सावित्रीबाईंनी घडून आणलेला होता. आज मला इथं सांगण्यात आलं की हळदी कुंकवाचा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे आणि बहुसंख्येने स्त्रिया या ठिकाणी मला पाहायला मिळालेल्या आहेत. पण हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम ज्यावेळी होतो मीही हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला जाते, आपल्या इथे बसलेल्या सगळ्या महिला जातात. हा एकमेव असा कार्यक्रम आहे की या कार्यक्रमाला कुठलंही निमंत्रण महिलांना लागत नाही, नाही तर कुठलाही कार्यक्रम असला की सगळ्या महिला म्हणतात मला फोनच आला नाही, मला SMS आला नाही, मी या कार्यक्रमाला कुठल्या जाणार नाही. पण हळदी कुंकवाचा कार्यक्रम असा आहे की जाता जातो जरी आम्हाला कोणी सांगितलं की आज आमच्याकडे हळदी कुंकू आहे तर आम्ही जातो आणि मग गेल्यानंतर काही काही वेळेला महिलांचं असं होतं बघा आज कोणाकडे हळदी कुंकूला गेलात तर आज अमुक अमुक या ठिकाणी हळदी कुंकूला गेलो, मग काय वाण दिले ते वाण काय दिलं याच्यावर चर्चा होती. अरे एवढं मोठं घरात मी आणि काय दिले एवढीशी गाळणी दिली का, चहाचं पाकिट दिलं का छोटं,
कंगाज दिलाय काय फणेस दिले काय चमचा दिलाय अशा पद्धतीची चर्चा ही हा दिवसाला गेल्यानंतर होती. पण याच्या मागची भूमिका आपण कधी समजूनच घेतली नाहीये. कारण सार्वजनिक खाद्यकुंकाचा कार्यक्रम पहिला सुरू केला आहे तो म्हणजे सावित्रीबाईंनी सुरू केला आहे. आणि तो कशासाठी केला तर स्पृश्य आणि अस्पृश्य समाजातल्या ज्या स्त्रिया आहेत त्या स्त्रियांना एकाच जाजमावर म्हणजे एकाच बैठकीवर बोलवायचं आणि त्यांच्या मनातली जी काही सुखदुःख आहेत ती सुखदुःख ही बोलत करायचं त्यांना आणि ती निवारण करण्याचा प्रयत्न या सावित्रीबाईंनी केला होता. आणि म्हणून हा सार्वजनिक खाद्यकुंकाचा कार्यक्रम कुणी सुरू केला असेल तर पहिला म्हणजे सावित्रीबाईंनी सुरू केलेला आहे. अशा पद्धतीनं या अनेक चालीरीती रूढी परंपरा या वाईट चालीरीती रूढी परंपरा थोपवण्याचं काम आणि चांगल्या पद्धतीनं समाजामध्ये जर एकत्र यायचं असेल तर अशा पद्धतीचं काम सावित्रीबाईंनी मोठ्या हिमतीनं या ज्योतिबांना साथ देऊन केलेलं होतं. ज्यावेळी ज्योतिबांचं निधन झालं 28 नोव्हेंबर 90 साली ज्योतिबा यांचं निधन झालं. ज्यावेळी लग्न झाल्यानंतर पुण्यामध्ये साताऱ्याहून आलेली ही सावित्री ज्योतिबांच्या खांद्याला खांदा लावून शेवटपर्यंत काम करत होती. पण ज्यावेळी ज्योतिबांचं निधन झालं त्यावेळी मात्र त्या सगळ्या समाजानं एकत्र आले आणि काय सांगितलं तर यशवंत म्हणून आमचा हा मुलगा नाही, दत्तक मुलगा जरी असला तरी त्याला आम्ही मान्यता देत नाही. आणि यांनी ज्योतिबांचं निधन झाल्यानंतर जे काय अंत्यविधी करायचा असतो तो त्याला म्हणून आम्ही यशवंताला परवानगी देणारच नाही. म्हणजे लग्न झाल्यापासून शेवटपर्यंत अनेक संकट झलत झलत या सावित्रीनं ज्योतिबांना जी साथ दिलेली होती पण या सावित्रीना शेवटीही किती दुःख झालेलं होतं हे आपल्याला पाहायला मिळालं. कारण ज्योतिबांच्या निधनानंतर सगळा समाज एकत्र झाल्यानंतर हे वक्तव्य केल्यानंतर ही धीट आणि धाडसी असलेली सावित्री, कारण इतिहासामध्ये सावित्रीला बंडखोर असं म्हटलं गेलेलं आहे. कारण का की पतीच्या निधनानंतर तिने कुठल्याही दुःखाला न डगमगता स्वतः हातामध्ये टिटवं घेतलं. आपल्याला माहिती आहे टिटव्याचा अर्थ अंत्यविधीच्या वेळी समोर मडकं धरलं जातं आणि ते मडकं धरलेलं तिने स्वतः धरलेलं आहे आपलं सगळं दुःख बाजूला ठेवून आणि म्हणून तिला बंडखोरती असं समाजामध्ये म्हटलं गेलेलं आहे. अशी ही भीत धाडसी अशी आमची आई. जरी मला एका आईने जन्म दिलेला असली तरी ही माझी दुसरी आई. मी नेहमी सांगतो की समाजामध्ये आम्हाला मानाचं स्थान दिलेलं आहे. यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवताः. ज्या ठिकाणी स्त्रियांची पूजा केली जाते तिथं देवताही वास करत असतात. आणि म्हणून अशा पद्धतीनं या स्त्रियांना सन्मान देण्याचं काम आमच्या सावित्रीबाईंनी केलेलं आहे. आज मला अतिशय अभिमान वाटतो की फार मोठ्या संकटातून या ठिकाणी महिला आलेल्या आहेत. आणि हा सगळा आदर्श आपण सावित्रीबाईंचा घेतला पाहिजे. ज्यावेळी आपल्याला माहिती असेल सावित्रीबाईंचा इतिहास आपण ऐकलेला आहे की ज्यावेळी प्लेगची साथ आली आणि यशवंताच्या दवाखान्यामध्ये ज्यावेळी एका अस्पृश्य समाजातल्या मुलाला घेऊन जाताना सावित्रीबाईंनी प्लेगची लागण झाली आणि त्याही 10 मार्च 1897 साली अनंतात विलीन झाल्या. अशा पद्धतीनं त्यांचं काम जे आहे ते गेल्यानंतर सुद्धा आज 189 वी जयंती आपण अतिशय उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये त्यांची साजरी करतोय. अन्नदानात परमदानं विद्यादानं मतापरम. अन्नदानात परमदानं विद्यादानं मतापरम अन्येन क्षणिका तृप्ती यावत जीवच्च विद्या असं म्हटलं जातं. एक सुभाषित आहे की अन्नानं आपली क्षणिक भूक भागली पण हे विद्यादान असं आहे की या दानामुळे या विद्यादानामुळं हे शिक्षण घेतल्यामुळं आपल्या समाजामधली असलेली आपली सामाजिक भूक आहे या विद्येनं भागली. आणि म्हणूनच या विद्येमुळं आज आपण समाजामध्ये मानाचं स्थान या ठिकाणी घेत आहोत. अनेक समाजामधल्या वाईट चालीरीती रूढी परंपरा थोपवल्या जरी असल्या तरीही चांगलेही जे काम केलेलं आहे या चांगल्याचा आदर्श आपण मुलांनी घेतला पाहिजे. मी मुद्दाम या ठिकाणी सांगते की माझे पती माझ्याबरोबर आलेले आहेत. मला नेहमी सदैव साथ देतात आणि म्हणूनच आज आम्ही इथं आहोत. ज्या पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नाव दिलं आणि या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं नामांकन झालं त्यावेळी सर मॅनेजमेंट काउन्सिल मेंबर होते, सिनेट मेंबर होते
आणि शिक्षणाची गंगोत्री या पुण्याला पुण्याचं माहेरघर आणि शिक्षणाचं घर समजलं गेलं आणि मग या पुण्याला या पुण्याच्या माहेरघराला जर सावित्रीबाईंचं नाव दिलं तर अशा अनेक आपल्या समाजातल्या लोकांनी एकत्र आले होते. पण ज्यावेळी मुख्य खरा मानायचा होता त्यावेळी तो बरोबर सिलेक्ट आणि मॅनेजमेंट कौन्सिलला सरांनी आदरणीय माझ्या पटुनीचा खरा मानला आणि आज पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असं नाव या ठिकाणी दिलं गेलं. त्यामध्ये मला अभिमान वाटतो. माझी दोन्ही मुलं डॉक्टर आहेत. मला अतिशय अभिमान वाटतो. मला फक्त या ठिकाणी असलेल्या महिलांना एवढंच सांगायचंय की आपल्या घरामध्ये असलेल्या सगळ्या महिला बहिणी असतील त्यांना शिकू द्या, मोठं होऊ द्या. समाजामध्ये शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आणि जर आपल्याला मोठं व्हायचं असेल तर आपण इथं बसलेले सगळे माझे बंधू आहेत, या बंधूंनाही मला सांगायचं आहे की आपल्या घरातल्या स्त्री ज्या आहेत सगळ्या घटक आहेत त्यांना शिकू द्या, मोठं करा, शहाणा करा. पण शिकल्यानंतर मात्र त्या शिक्षणाचा वापर चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे, आपल्या समाजासाठी झाला पाहिजे, आपल्या कुटुंबासाठी झाला पाहिजे. अशा पद्धतीची मी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करते. खूप बोलायचं आहे पण संयोजकांनी आम्हाला खूप कमी वेळ दिलेला आहे. ही थोडीशी आम्हाला अडचण आहे कारण सावित्रीबाई 10 आणि 15 मिनिटात चालणं शक्य नाही. कारण एवढी मोठी यज्ञा आज 189 वी जयंती ही जो होत आहे आणि त्याच्यामागं त्यांची जी कार्याची ही सतत असलेली प्रेरणा जी आम्हाला आहे की आम्ही किती सांगू आणि किती लोक असं होते. पण वेळेअभावी आम्हाला थांबणं या ठिकाणी भाग पडते. आम्हाला या संत सावतामाळे समाज विकास मंडळानं या ठिकाणी बोलवलेलं आहे त्याबद्दल पुन्हा एकदा मी या मंडळाचे आभार मानते आणि सगळ्या महिला भगिनींना आजच्या या सावित्रीबाईंच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देते, नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवादही. या ठिकाणी नारायण गोरे साहेब सहाय्यक विक्रीकर अधिकारी मुंबई त्याचबरोबर दत्तात्रय घनवट साहेब शेती अधिकारी मंत्रालय मुंबई यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि यानंतर मी गोविंद सुमन दाते साहेब यांना विनंती करतो. तत्पूर्वी एक महत्वाचं निवेदन आहे. पुणे शैक्षण सामाजिक परिवर्तन मंडळ यांच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त व्यक्तिमत्व विकास व समाज प्रबोधन शिबिर 12 जानेवारी 2020 रोजी सकाळी 10 वाजता के आर पांडिया माध्यमिक विद्यालय नवीन पुणेमध्ये होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून माननीय अरविंद माळी साहेब हे राष्ट्रीय प्रबोधनकार आहेत. ते नागपूरहून खास येणार आहेत आणि कार्यक्रमाचे उद्घाटक आहेत घनश्याम बापू वसंत भुजबळ. श्री संत सावतामाळे समाज विकास मंडळ कळंबोली यांनी आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची 189 वी जयंती या ठिकाणी आयोजित केलेली आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रथम मी संत सावतामाळे त्याचबरोबर थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना प्रथम मी वंदन करते, अभिवादन करते. या कार्यक्रमाच्या निमित्ताला उपस्थित असलेले व्यासपीठावरील सुप्रसिद्ध उद्योजक शंकरराव बोरकर सर, त्याचबरोबर किरण शेठ जोडगे, अन्य आदरणीय मान्यवर विचार मंचावर असलेले सर्व आदरणीय मान्यवर, त्याचबरोबर आम्हाला सतत प्रेरणादायी असलेले सर्वात चिर तरुण असे एक व्यक्तिमत्व या व्यासपीठावर उपस्थित आहे. ते म्हणजे डी के माळी सर, त्यांना आम्ही बापू म्हणतो. ते सदैव आम्हाला प्रेरणादायी असतात. त्याचबरोबर व्यासपीठासमोर बहुसंख्य उपस्थित असलेल्या सावित्रीच्या लेकी आणि बंधूंना प्रथम संत सावतामाळी समाज विकास मंडळ या मंडळानं एक अतिशय स्तुत्य असा उपक्रम आज या जयंतीच्या निमित्तानं पार पडलेला आहे, पार पडत आहे.
सगळ्यांच्या मनाला भावलेला हा उपक्रम एकच लेख असलेली, त्यानंतर सावित्रीची लेख म्हणून विचारता मान सन्मान केला, हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला, त्याचबरोबर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केला, आणि एक आगळावेगळा उपक्रम की संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही जरी फिरत असलो कार्यक्रमाच्या निमित्तानं, तरी एक आगळावेगळा उपक्रम या ठिकाणी पाहायला मिळाला की ज्या महिला आहेत की ज्यांचं छत्र हरवलेलं आहे आणि या महिलांना खादी कुंकू देऊन यांना व्यासपीठावर बनवून सन्मानित करण्यात आलेलं आहे, असा एक आगळा वेगळा उपक्रम या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालेला आहे। त्याबद्दल श्री संत सावतामळी समाज विकास मंडळ आणि बहुसंख्येनं उपस्थित असलेला हा पुरुष वर्ग यांच्यासाठी म्हणून या सावित्रीच्या लेखी माझ्या भगिनी सगळ्या समोर बसलेल्या आहेत, या मंडळासाठी आणि आपल्या सगळ्या बंधूंसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायला पाहिजे। त्यांच्यामुळेच आपल्याला आज या ठिकाणी व्यासपीठ मिळालेलं आहे, जे आपण विसरता कामा नये। बरेच वेळ झालं आखीव रेखीव असं आपण कार्यक्रम पाहतोय, एक सेल्फी पॉईंट सुद्धा आम्हाला इथे पाहायला मिळाला, अतिशय वेगळं आणि आगळं वेगळं स्वरूप या ठिकाणी या कळमळीतल्या निसंत सावतामळी समाज विकास मंडळाने आम्हाला फार भव्य अशा स्वरूपामध्ये दाखवलं, त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचे मी आभार मानते। खरं तर आज 3 जानेवारी क्रांतिनेत्री सावित्रीबाई फुले यांची जयंती सर्वत्र अतिशय उत्साहाने साजरी होत आहे। आज सकाळी नायगाव या ठिकाणी अतिशय उत्साहामध्ये ही जयंती साजरी झाली, सर्व महाराष्ट्रातून महाराष्ट्रातून बाहेरून सर्व मान्यवर या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित असतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी जयंतीचे कार्यक्रम साजरे केले जातात। खरं तर आमच्यासारख्या अनेक मान्यवर स्त्रिया ज्या ज्या राजकीय वैद्यकीय शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत, सामाजिक क्षेत्रामध्ये आहेत, राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत, या सगळ्यांचं प्रेरणास्थान ते आहेत आणि म्हणूनच आजचा हा कार्यक्रम भव्यदिव्य असा आम्हाला पाहायला मिळतोय। खरं तर 1 जानेवारी 1848 पुण्यामध्ये भिडेवाड्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींची शाळा सुरू केली आणि या मुलींच्या शाळेमध्ये आपल्या स्वतःच्या पत्नीला शिकून शाळा करून भारतातील पहिली महिला शिक्षिका, मुख्याध्यापिका आणि संस्था चालिका होण्याचा मान त्यांनी मिळवला। ज्योतिबांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून त्यांनी हे शिक्षणाचं कार्य सुरू केलं। खरं तर नायगाव म्हणजे एकदम ग्रामीण भाग सातारा जिल्ह्यामध्ये असलेला आणि पुण्यामध्ये लग्न होऊन आल्यानंतर ही ज्योतिबांसारखं मला शिक्षण घेता येईल का ही भावना मनामध्ये व्यक्त केल्यानंतर ज्योतिबांनी ती उचलून धरली आणि लग्नानंतर हे अगदी 9व्या वर्षात लग्न झालं आणि त्यानंतर हे शिक्षणाचं काम सुरू झालं। इथं बसलेल्या अनेक महिला शिक्षिका असतील, मी सुद्धा शिक्षिका आहे, पण शाळेत जाताना अतिशय वेगवेगळ्या परिस्थितीमधून या महिला कामाला जात असतात, त्यामुळे काही त्रास होत नाही, पण तो का असा होता की ज्या काळामध्ये चूल आणि मूल या पलीकडे स्त्रियांना महत्व दिलं जात नव्हतं आणि त्या काळामध्ये एक बहुजन समाजातली स्त्री शिकतीये आणि शिकून शहाणे होतीये असं पाहिल्यानंतर मग या सनातनांचं मत फिरलं आणि या स्त्रीला ज्यावेळी शाळेत शिकवायला जात असताना वेगवेगळ्या प्रकारे त्रास दिला, मग दगड गोटे असतील, शेणमाती असतील यांचा मारा करून जेणेकरून हे शिक्षणाचं काम थांबवावं अशा पद्धतीचं काम या ठिकाणी चालू होतं। आपण आज म्हणतो पुणे इथं काय होऊ नये, पण त्यावेळी सगळं पुणे होतं, कारण स्त्रिया शिकल्या शहाण्या झाल्या तर अन्नामध्ये आया पडतील, 42 पुण्या नरकात जातील अशा पद्धतीची भावना त्या काळी
केली जात होती, कारण का की समाजामध्ये स्त्रियांचं महत्त्व वाढलं आणि सनातन्यांना त्यांचं आपलं महत्त्व कमी करून घ्यायचं नव्हतं आणि म्हणून या महिलेचा असा छळ त्या ठिकाणी केला जात होता. पण तरीही न डगमगता ही सावित्री अतिशय धीराने तिने तोंड दिलं आणि 1 जानेवारी 1848 ला पुण्यामध्ये शाळा सुरू झाली मुलींची, त्याचबरोबर रात्र शाळा सुरू झाल्या, शेतकऱ्यांच्या शाळासाठी शाळा सुरू झाल्या, मागास वर्गातल्या मुला मुलींच्यासाठी शाळा सुरू झाल्या आणि असं करता करता या जवळजवळ 1852 पर्यंत पुणे आणि पुणे परिसरामध्ये 18 शाळा सुरू केल्या. कारण शिक्षणानेच माणसातलं पशुत्व नष्ट होतं आणि म्हणून नेहमी महात्मा फुले असं म्हणत, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले आणि वित्तविना क्षुद्र तपले आणि एवढे सगळे अनर्थ एका अविद्येने केले. विद्या नसेल तर पशु आणि माणूस यामध्ये फरक नाही आणि म्हणून जर एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब शिकते आणि एक पुरुष शिकला तर तो स्वतः पुरता शिकतो आणि म्हणून पहिल्यांदा स्त्रियांना शिकून शहाणा केल्या पाहिजे आणि अशा पद्धतीनं पहिल्यांदा या स्त्रिया घराबाहेर पडल्या. शिक्षणामुळेच या समाजाची प्रगती होते असं नाहीये, तर समाजामध्ये असलेल्या चाली रीती रूढी परंपरा अनिष्ट चाली रीती ज्या होत्या त्याही कुठेतरी खपवायचं काम सावित्रीबाईंनी ज्योतिबांच्या मदतीने केलं होतं. मग त्यामध्ये अनेक वाईट चालीरीती रूढी परंपरा होत्या, त्यामध्ये सुरुवातीला बाल हत्या प्रतिबंध गृहाची स्थापना पुण्यामध्ये केली, कारण जर विधवा स्त्री झाली तर तिला काही वेळेला ती एखाद्या मोहामध्ये पडून तिला जर मूळ झालं तर ते मूळ समाज स्वीकारेल का विधवेचं मूळ म्हणून, मग अशा पद्धतीनं अनेक मोहामध्ये या मुली पडत होत्या आणि लहानपणीच लग्न केल्यामुळं या वेगवेगळ्या मोहाला बळी पडत होत्या आणि म्हणून मग काय केलं जात होतं त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचार केले जायचे. लहानपणी लग्न केलं जायचं, काही वेळेला वेगवेगळी दैवी संकट यायची आणि पुरुष त्याचं निधन व्हायचं आणि मग ती स्त्री लवकरच विधवा व्हायची आणि मग ती अनेक संकटांना बळी पडायची आणि याच्यातूनच अनेक मुलींना अनेक स्त्रियांना ही ज्योतिबांनी वाचवलं आणि आपल्याच घरामध्ये बाल हत्या प्रतिबंध गृहाची स्थापना त्यांनी केलेली होती आणि हे सगळं काम सावित्रीबाईंनी एक आई म्हणून त्यांच्या पाठीशी राहून हे काम चांगल्या पद्धतीनं हे केलं होतं की या विधवांना आश्रय देण्याचं काम केलं होतं. त्यानंतर मगाशी सांगितलं की सती जाण्याची पद्धत होती, खरं तर आता सगळ्या महिला आहेत बघा, एक पुरुष गेल्यानंतर स्त्री तिला सती जायचं आणि ती सती गेल्यानंतर मेलेल्या पतीला मोक्ष मिळतो अशा पद्धतीची भावना त्या काही होती. तिची इच्छा असो नसो तिला चितेवर ठेवलं जायचं आणि मग तिचा आवाज येऊ नये बाहेर लोकांना म्हणून भजन कीर्तन ढोल ताशे असे वाजवले जात होते. अशा पद्धतीने तिला तिचा बळी देत होता दिले जात होत्या समाजामध्ये आणि मग हेही कुठेतरी थांबवलं पाहिजे आणि म्हणून सतीची चाल त्या ठिकाणी बंद करण्याचं काम केलं आणि सावित्रीबाईंनी अतिशय त्याच ठिकाणी पुढाकार घेऊन ती चाल बंद करण्याचा प्रयत्न केला. आपण सगळ्यांनी काकस्पर्श नावाचा पिक्चर पाहिलेला आहे, त्यामध्ये या विधवाचा कशा पद्धतीने छळ होत होता आणि लहानपणी जर पतीच्या निधनानंतर त्या स्त्रीचे डोक्याचे केस काढले जात होते आणि तिला विद्रूप केलं जात होतं. लग्नामध्ये लग्न ठरल्यानंतर मुलगा छान म्हणतो की मला अतिशय सुंदर होणार पाहिजे, पांढरा होणार पाहिजे, मोठाच पाहिजे, माझी मिरवणूक चांगली झाली पाहिजे. म्हणजे मिरवणुकीमध्ये लग्नामध्ये समाजकार्यामध्ये कुत्री मांजरी घोडे चालतात पण विधवा स्त्रीचा कुठेही त्यांची सावली ती जी आहे अपशकून मानली जात होती आणि म्हणून तिचे केस काढायचे डोक्याचे आणि तिला विद्रूप करायचं आणि घरामध्ये कुठेतरी एका अडगळीच्या जागेमध्ये तिला ठेवायचं. तिची कुठल्याही प्रकारची सावली घरावर पडता कामा नये अशुभ अशी सावली तिची मानली जायची आणि म्हणून मग तिला तिच्या विद्रूप केलं जायचं. मग महाराष्ट्रामध्ये पहिल्या न्हाव्यांचा संप सावित्रीबाईंच्या पुढाकाराने त्यांनी घडून आणला आणि अशा पद्धतीनं ही जी वेगवेगळ्या चालीरीती होत्या त्या थोपवण्याचं काम चालू होतं. महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडला, हा दुष्काळ निवारण करण्यासाठी म्हणून सावित्रीबाईंनी अतिशय पुढाकार घेतला आणि दुष्काळ निवारण केंद्र सुरू केले
आणि गोर गरिबांना अन्नधान्य असले किंवा गुरांना चारा देणं अशा पद्धतीचं काम त्यांनी चालू ठेवलेलं होतं. विधवांचा पुनर्विवाह केला. जर एका पुरुषाला अनेक लग्न करण्याचा अधिकार आहे तर एक आपल्या पतीच्या निधनानंतर विधवा स्त्रीला पुन्हा लग्न करण्याचा अधिकार का नसू नये आणि म्हणून शेणवी जातीतल्या एका समाज त्या समाजातल्या एका स्त्रीचा पुनर्विवाह सावित्रीबाई आपल्या पुढाकारानं घडून आणलेला होता. त्याचबरोबर आंतरजातीय विवाह, आपण म्हणतो की अमुक अमुक मुलांना आंतरजातीय विवाह केला, इंटर कास्ट मॅरेज केले, पण खरं तर सावित्रीबाईंनी यशवंत नावाचा हा जो मुलगा होता, एका स्पृश्य समाजातल्या विधवेपासून झालेला मुलगा होता, त्याला दत्तक घेतलं होतं, त्याला डॉक्टर केला आणि त्याचं लग्न या आपल्या माई समाजातल्या एका मुलीशी लावून दिलं होतं, राधा नावाच्या मुलीशी लावून दिलं. हा आंतरजातीय विवाह सावित्रीबाईंनी घडवून आणलेला होता. आज मला इथं सांगण्यात आलं की हळदी कुंकवाचा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे आणि बहुसंख्येनं स्त्रिया या ठिकाणी मला पाहायला मिळालेल्या आहेत. पण हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम ज्यावेळी होतो, मीही हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला जाते, आपल्या इथं बसलेल्या सगळ्या महिला जातात. हा एकमेव असा कार्यक्रम आहे की या कार्यक्रमाला कुठलंही निमंत्रण महिलांना लागत नाही. नाही तर कुठलाही कार्यक्रम असला की सगळ्या महिला म्हणतात मला फोनच आला नाही, मला SMS आला नाही, मी या कार्यक्रमाला कुठल्या जाणार नाही. पण हळदी कुंकवाचा कार्यक्रम असा आहे की जाता जाता जरी आम्हाला कोणी सांगितलं की आज आमच्याकडे हळदी कुंकू आहे तर आम्ही जातो. आणि मग गेल्यानंतर काय काय यायला महिलांचं असं होतं, बघा आज कोणाकडे हळदी कुंकाला गेला, तर आज अमुक अमुक या ठिकाणी हळदी कुंकाला गेलो, मग काय वाण दिले, ते वाण काय दिले याच्यावर चर्चा होती. अरे एवढ्या मोठ्या घरातली आणि काय दिले, एवढीशी गाळणी दिली का, चहाचं पाकिट दिलं का, छोटं तंगवर दिलंय काय, फणेच दिली काय, चमचाच दिलाय, अशा पद्धतीची चर्चा ती हळदी कुंकवाला गेल्यानंतर होती. पण याच्या मागची भूमिका आपण कधी समजूनच घेतली नाही आहे, कारण सार्वजनिक हळदी कुंकवाचा कार्यक्रम पहिला सुरू केला आहे तो म्हणजे सावित्रीबाईंनी सुरू केला आहे. आणि तो कशासाठी केला, तर स्पृश्य आणि अस्पृश्य समाजातल्या ज्या स्त्रिया आहेत त्या स्त्रियांना एकाच जाजमावर म्हणजे एकाच बैठकीवर बोलवायचं आणि त्यांच्या मनातली जी काही सुखदुःख आहेत ती सुखदुःख ही बोलतं करायचं त्यांना आणि ती निवारण करण्याचा प्रयत्न या सावित्रीबाईंनी केला होता. आणि म्हणून हा सार्वजनिक हळदी कुंकवाचा कार्यक्रम कुणी सुरू केला असेल तर पहिला म्हणजे सावित्रीबाईंनी सुरू केलेला आहे. अशा पद्धतीनं या अनेक चालीरीती रूढी परंपरा या वाईट चालीरीती रूढी परंपरा थोपवण्याचं काम आणि चांगल्या पद्धतीनं समाजामध्ये जर एकत्र यायचं असेल तर अशा पद्धतीचं काम सावित्रीबाईंनी मोठ्या हिमतीनं या ज्योतिबांना साथ देऊन केलेलं होतं. ज्यावेळी ज्योतिबांचं निधन झालं 28 नोव्हेंबर 90 साली ज्योतिबा यांचं निधन झालं, ज्यावेळी लग्न झाल्यानंतर पुण्यामध्ये साताऱ्याहून आलेली ही सावित्री ज्योतिबांच्या खांद्याला खांदा लावून शेवटपर्यंत काम करत होती. पण ज्यावेळी ज्योतिबांचं निधन झालं त्यावेळी मात्र त्या सगळ्या समाजानं एकत्र आले आणि काय सांगितलं, तर यशवंत म्हणून आमचा हा मुलगा नाही, दत्तक मुलगा जरी असला तरी त्याला आम्ही मान्यता देत नाही. आणि यांनी ज्योतिबांचं निधन झाल्यानंतर जे काय अंत्यविधी करायचा असतो तो त्याला म्हणून आम्ही यशवंताला परवानगी देणारच नाही. म्हणजे लग्न झाल्यापासून शेवटपर्यंत अनेक संकट झलत झलत या सावित्रीनं ज्योतिबांना जी साथ दिलेली होती, पण या सावित्रीना शेवटीही किती दुःख झालेलं होतं हे आपल्याला पाहायला मिळालं. कारण ज्योतिबांच्या निधनानंतर सगळा समाज एकत्र झाल्यानंतर हे वक्तव्य केल्यानंतर ही धीट आणि धाडसी असलेली सावित्री, कारण इतिहासामध्ये सावित्रीला बंडखोर असं म्हटलं गेलेलं आहे, कारण का की पतीच्या निधनानंतर तिने कुठल्याही दुःखाला न डगमगता स्वतः हातामध्ये टिटवं घेतलं. आपल्याला मरते टिटव्याचा अर्थ अंत्यविधीच्या वेळी समोर मडकं धरलं जातं आणि ते मडकं धरलेलं तिने स्वतः धरलेलं आहे आपलं सगळं दुःख बाजूला ठेवून, आणि म्हणून तिला बंडखोरती असं समाजामध्ये म्हटलं गेलेलं आहे. अशी ही धीट धाडसी अशी आमची आई
जरी मला एका आईने जन्म दिलेला असले तरीही माझी दुसरी आई म्हणून मी सांगतो की समाजामध्ये आम्हाला मानाचं स्थान दिलेलं आहे. यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवताः. ज्या ठिकाणी स्त्रियांची पूजा केली जाते तिथं देवताही वास करत असतात. आणि म्हणून अशा पद्धतीनं या स्त्रियांना सन्मान देण्याचं काम आमच्या सावित्रीने केलेलं आहे. आज मला अतिशय अभिमान वाटतो की फार मोठ्या संकटातून या ठिकाणी महिला आलेल्या आहेत. आणि हा सगळा आदर्श आपण सावित्रीबाईंचा घेतला पाहिजे. ज्यावेळी आपल्याला माहिती असेल सावित्रीबाईंचा इतिहास आपण ऐकलेला आहे की ज्यावेळी प्लेगची साथ आली आणि यशवंताच्या दवाखान्यामध्ये ज्यावेळी एका अस्पृश्य समाजातल्या मुलाला घेऊन जाताना सावित्रीबाईंनी प्लेगची लागण झाली आणि त्याही 10 मार्च 1897 साली अनंतात विलीन झाल्या. अशा पद्धतीनं त्यांचं काम जे आहे ते गेल्यानंतर सुद्धा आज 189 जयंती आपण अतिशय उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये त्यांची साजरी करतो. अन्नदानात परम दानम विद्यादानम मतापरम. अन्नदानात परम दानम विद्यादानम मतापरम अन्न क्षणिका तृप्ती यावत जीवच्च विद्या असं म्हटलं जातं. एक सुभाषित आहे की अन्नानं आपली क्षणिक भूल भागली पण हे विद्यादान असं आहे की या दानामुळे या विद्यादानामुळं हे शिक्षण घेतल्यामुळं आपल्या समाजामधली असलेली आपली सामाजिक भूक आहे या विद्येनं भागली. आणि म्हणूनच या विद्येमुळं आज आपण समाजामध्ये मानाचं स्थान या ठिकाणी घेत आहोत. अनेक समाजामधल्या वाईट चालीरीती रूढी परंपरा प्रपन्न जरी असल्या तरीही चांगलेही ज्या काम केलेलं आहे या चांगल्याचा आदर्श आपण महिलांनी घेतला पाहिजे. मी मुद्दाम या ठिकाणी सांगते की माझे पती माझ्याबरोबर आलेले आहेत. मला नेहमी सदैव साध्य करताना म्हणूनच आज आम्ही इथं आहोत. ज्या पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नाव दिलं आणि या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं नामांकन झालं त्यावेळी सर मॅनेजमेंट काउन्सिल मेंबर होते, सिनेट मेंबर होते आणि शिक्षणाची गंगोत्री या पुण्याला पुणे हे माहेरघर आणि शिक्षणाचं घर समजलं गेलं. आणि मग या पुण्याला या पुण्याच्या माहेरघराला जर सावित्रीबाईंचं नाव दिलं तर अशा अनेक आपल्या समाजातल्या लोकांनी एकत्र आले होते. पण ज्यावेळी मुख्य भरा मांडायचा होता त्यावेळी तो बरोबर सिनेट आणि मॅनेजमेंट काउन्सिलला सरांनी आदरणीय माझ्या पतिनीचा भरा मांडला आणि आज पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असं नाव या ठिकाणी दिलं गेलं. त्यामध्ये मला अभिमान वाटतो. माझी दोन्ही मुलं डॉक्टर आहेत. मला अतिशय अभिमान वाटतो. मला फक्त या ठिकाणी असलेल्या महिलांना एवढंच सांगायचंय की आपल्या घरामध्ये असलेल्या सगळ्या महिला बहिणी असतील त्यांना शिकू द्या, मोठं होऊ द्या. समाजामध्ये शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आणि जर आपल्याला मोठं व्हायचं असेल तर आपण इथं बसलेले सगळे माझे बंधू आहेत या बंधूंनाही मला सांगायचं आहे की आपल्या घरातल्या स्त्री ज्या आहेत सगळ्या घटक आहेत त्यांना शिकू द्या, मोठं करा, शहाणा करा. पण शिकल्यानंतर मात्र त्या शिक्षणाचा वापर चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे, आपल्या समाजासाठी झाला पाहिजे, आपल्या कुटुंबासाठी झाला पाहिजे. अशा पद्धतीची मी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करते. खूप बोलायचं आहे पण संयोजकांनी आम्हाला खूप कमी वेळ दिलेला आहे. ती थोडीशी आम्हाला करत आहे कारण सावित्रीबाई 10 आणि 15 मिनिटात चालणं शक्य नाही. कारण एवढी मोठी व्यक्ती आज 189 जयंती ही जी होत आहे आणि त्याच्या मागे त्यांची जी कार्याची जी सतत असलेली प्रेरणा जी आम्हाला आहे की आम्ही किती सांगणार किती लोक असं होते पण वेळेअभावी आम्हाला थांबणं या ठिकाणी भाग पडते. आम्हाला या संत सावतामाळे समाज विकास मंडळानं या ठिकाणी बोलवलेलं आहे त्याबद्दल पुन्हा एकदा मी या मंडळाचे आभार मानते. आणि सगळ्या महिला भगिनींना आजच्या या सावित्रीबाईंच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देते, नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवादही या ठिकाणी नारायण गोरे साहेब सहाय्यक विक्रीकर अधिकारी मुंबई त्याचबरोबर दत्तात्रय धनवट साहेब शेती अधिकारी मंत्रालय मुंबई यांचं आगमन झालेलं त्यांचं मनापासून स्वागत करतो. आणि यानंतर मी गोविंद सुमन दाते साहेब यांना विनंती करतो. तत्पूर्वी एक महत्वाचं निवेदन आहे. पुणे शैक्षण सामाजिक परिवर्तन मंडळ यांच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त व्यक्तिमत्व विकास व समाज प्रबोधन शिबिर 12 जानेवारी 2020 रोजी सकाळी 10 वाजता के आर पांडिया माध्यमिक विद्यालय नवीन पुणेमध्ये होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून माननीय अरविंद माळी साहेब हे राष्ट्रीय प्रबोधनकार आहेत.
ते नागपूरहून खास येणार आहेत आणि कार्यक्रमाचे उद्घाटक आहेत घनश्याम बापू वसंत भुजबळ.